नमस्कार, मी डॉक्टर अभिजित जाधव, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, कोल्हापूर. आज केरले तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे एक दूध संकलन करणारा ट्रक जो आपल्याला समोर दिसतो आहे, त्या ट्रकचा आणि एक चारचाकी गाडीचा सकाळी ॲक्सिडेंट झाला होता. तर त्याच्यामध्ये चार लोक जखमी झालेले आहेत. तर याच्यामध्ये जो ड्रायव्हर होता, शासनानं जे 500 मीटरचं दारूच्या दुकानांवर जी बंदी आणली होती, ती 500 मीटरच्या आत 500 मीटर आतमध्ये हायवेपासून ती बंदी होती. पण काहीतरी काही लोकांनी अवैधरित्या ते दारू जी बंदी आहे ती काय पाळलेली नाही, त्याच्यामुळं आज सकाळी या टेम्पोच्या ड्रायव्हरनं थोडीशी दारू प्यायला होता तो, आणि त्याच्यामुळं रस्त्यात येत असताना समोर येणारी निरपराध एक चार लोकं होती, जी रत्नागिरीची आहेत, मुल्ला फॅमिली आहे. ती कोल्हापूरच्या पुढे हुबळीला उपचारासाठी जात असताना त्यांच्या गाडीवरती जी सरळ त्या नशेमध्ये उजव्या बाजूला ते तो धडकला होता. आणि नेहमी आपल्याला पाहायला मिळते की लोक अशावेळी ड्रायव्हरला मारतात, त्याच्यामुळे ड्रायव्हर पळून जातात, आणि हा सुद्धा ड्रायव्हर अशाच पद्धतीनं पळून गेला, त्याच्यामुळे त्यांना लवकर उपचार मिळाले नाहीत. इथे लोकांनी 108 ॲम्ब्युलन्स ज्योतिबाला कॉल केला, आम्ही आलो, त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. तर इथं जी समोर गाडी आहे, आपल्याला सीट बेल्टचं जे महत्त्व आहे ते किती आहे ते आपल्या लक्षात येईल. समोरच्या बाजूनं ही गाडी धडकलेली आहे, अशी पूर्णपणे गाडी चेपलेली आहे. आणि इथं आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला त्याला एक पॉईंट असतात एअरबॅग्सला, तर आपण बघू शकतो सर्वांनी सीट बेल्ट वापरले होते आणि या एअरबॅग्स ओपन झालेले आहेत. ही स्टेअरिंगची एअरबॅग्स आहे आणि ही ड्रायव्हर साईडची एअरबॅग्स आहे. आणि फक्त या एअरबॅग्समुळं हे दोघंजणं समोरचे आणि मागचे सीट बेल्ट वापरल्यामुळं त्यांचा जीव वाचलेला आहे. तर याचे ड्रायव्हर जे होते त्यांना फक्त गुडघ्याला मार लागलेला आहे, त्यांना फ्रॅक्चर झालेला आहे. तर सर्वांनी यामधून एक सांगायसारखी गोष्ट अशी आहे की एक अवेअरनेस असा आहे की सीट बेल्ट वापरणं किती गरजेचं आहे, किंवा सीट बेल्ट ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी सीट बेल्ट लॉक होतो याच्यामध्ये, इथं प्रेस झाल्यानंतर त्याचवेळी या एअरबॅग्सला सेन्सर जाऊन ॲक्सिडेंट झाला तर ते ओपन होतात. एअरबॅग्स असूनसुद्धा जर आपण सीट बेल्ट लावला नाही तर एअरबॅग्स ओपन होत नाहीत आणि अपघात होऊन हे पुढच्या बाजूला काचेवरती डोकं वगैरे आपटून हेड इंजुरी होते आणि तो व्यक्ती दगावतो आहे. तर याच्यामध्ये यांनी सीट बेल्ट वापरलेला आहे, त्याच्यामुळं एअरबॅग्स ओपन झाल्या. आणि एअरबॅग्सची गाडी घेणं किती गरजेचं आहे, कारण यांना कधीही वाटलं नव्हतं की ॲक्सिडेंट होईल, कोणालाच वाटत नाही, पण तरी पण त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि अचानक समोरनं गाडी त्याच्या चुकीनं आली, यांची काही चुकी नव्हती, पण तरी पण तो धडकला आणि एअरबॅग्स ओपन झाल्यामुळं दोघंजणं वाचलेले. कृष्णा, चारचाकी वाहनधारकांना एक सुरक्षेच्या दृष्टीनं एक थोडी विनंती वजा सांगायचं आहे की अशा पद्धतीनं आपण जर सीट बेल्ट हा लॉक केला, सीट बेल्ट जर रेग्युलर हायवेला वापरला तर आपल्याला लक्षात येईल की अशा एअरबॅग्स आपण ओपन होतात या, आणि आपण त्यावेळी जर चुकून समोरच्याची जरी चुकी असेल तरीसुद्धा आपण त्यामध्ये आपला जीव वाचू शकतो आहे. शिवाय त्याच्यामध्ये मोरे नावाचा एक मुलगा पण मागच्या बाजूला टू व्हीलरवरती होता, त्यानं हेल्मेट घातलं नव्हतं. हा द्रुतगती मार्ग आहे, हेल्मेट वापरलं पाहिजे, त्यानं वापरलेलं नाही, त्याला पण हेड इंजुरी झालेली आहे. तो पण कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही त्याला ॲडमिट केलेला आहे, पण तो सध्या सुखरूप आहे. पण तरी पण त्याला कदाचित त्याला फार त्याची जीवितहानी झाली असती जर फास्ट असता तर. त्याच्यामुळे टू व्हीलरवर दुचाकीवर जात असताना द्रुतगती मार्गांवर नेहमी हेल्मेटचा वापर करा, चारचाकी गाडीमध्ये जात असताना नेहमी सीट बेल्टचा वापर करा, जेणेकरून एअरबॅग्स ओपन होतील. आणि चारचाकी गाडीमध्ये कंपल्सरी एअरबॅग्स ह्या असाव्यातच, कारण अपघात हा कधी सांगून होत नसतो, तो अपघात हा घातानं होत असतो आहे. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण घरातून बाहेर पडल्यानंतर घरी येईपर्यंत नक्कीच आपण आपली कोणीतरी वाट बघत असते. थँक्यू.